ते मी सुजय विखे तुम्हाला तेच भावनात्मक आव्हान करा की तुमच्या आजोबांच्या नावाने कारखाना आहे, मग त्यांनी हो ना, मग ते 5 वर्षापूर्वी त्यांना दिसत नव्हतं काय, जेव्हा इथं आले त्यावेळेस आम्ही तर होऊन बोललो नव्हतं की तुम्ही या आणि कारखाना ताब्यात घ्या, आम्ही तर बोललो नव्हतं काय. तनपुरे कारखान्याचा विषय की तो कारखाना आता सुजय विखे चालवत आहेत, ते त्यांनी काही वर्ष चालवला, ते म्हणतात मी काय चालवू शकत नाही आणि तुम्ही आता तो चालवायला घ्या असे तुम्हाला ते जाहीरपणे सांगताय, तर त्याच्यावर तुमचं काय उत्तर आहे? थोडं सविस्तर बोल. सविस्तर नाही, काही अडचण नाही. काय मुळात ही खूप जुना इतिहास आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. आमचे वडील पूर्वी कारखान्यात मला वाटतं 84 ते 89 चेअरमन होते. ओके. अगदी 1984 ते 1989. ओके. 1989 आमच्या ताब्यातून सत्ता गेली. तत्कालीन ते आमचं ते मंडळ असतात, जनसेवा मंडळ, विकास मंडळ, तर ते विकास मंडळ समोरचं होतं तत्कालीन. मला वाटतं आमचे जे पारंपरिक विरोधक होते सगळे, त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आमच्याकडून सत्ता काढली. 89 आमची सत्ता गेली. त्यानंतर 89 ते 99 10 वर्ष सत्ता त्यांच्याकडे होती. त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये अनागोंदी कारभार झाला, अवास्तव नोकर भरती झाली. कारखान्याचं कंट्री लिकरचा सेल होता जो आज नगर जिल्ह्यातल्या इतर कारखान्यांनी काबीज केलेला आहे. त्या 10 वर्षामध्ये कंट्री लिकरचं जे की कारखान्याला उत्पन्न देणारं मोठं सोर्स आहे, त्याच्या सेलमध्ये खूप कमी सेल झाला, जवळपास नंतर तो बंदच झाला. ओके. म्हणजे ते जे मोठं उत्पन्नाचा सोर्स होता, ह्या सगळ्या लोकांच्या आमच्या विरोधी मंडळींनी जे काय दुर्लक्ष त्याकडे झालं, आणि विशेषतः सुजय विखे सांगता येतात पण त्यांच्या त्यांनी पाठिंबा दिलेली, आमच्या विरोधकांना कायम त्यांनी पाठिंबा देत होते त्यावेळेस, आणि त्यांनी पाठिंबा दिलेले संचालक त्या मंडळामध्ये होते. आणि त्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ह्या कारखान्याची अशी दुरावस्था झाली, तोडीमध्ये राजकारण त्यावेळेसपासून आणलं गेलं की बाबा हे तनपुरेंचा कार्यकर्ता आहे तर ऊस तोडायचा नाही. आमच्या तोपर्यंत ह्या कारखान्यामध्ये अशी कधीच हे नव्हती काय, टाईम टेबलप्रमाणे विरोधक असू त्यामध्ये राजकारण आणलं जात नव्हतं. त्या ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या कारखान्याला जी घरघर लागली, त्यात सुजय विखे आज सांगतात त्यांचीच त्यांचे पाठिंबा घेणारे लोक देखील त्या संचालक मंडळामध्ये होते. ते जे आज सांगतायत की हे माझं पाप नाही दुसऱ्यांचं आहे, तर ते तसं नाही येते. जरा जुना इतिहास जर त्यांनी तपासला तर ते तुम्ही पाठिंबा दिलेले लोकांच्या मंडळीचंच ते पाप आहे. त्यानंतर जेव्हा आमची सत्ता आली त्यावेळेस अक्षरशः पूर्ण खिळखिळा झालेला कारखाना, मला वाटतं 2009 साली का काहीतरी बहुते आमच्याकडे आला. आणि तिथं मात्र त्यावेळेस जिल्हा बँक शिवाजी कर्डिले चालू असं सगळेच म्हणतात, आणि त्यांनी देखील तिथं राजकारण आणलं. आम्हाला पैसे मिळू दिले नाहीत, कर्ज मिळू दिलं नाही, आणि कावळा बसायला आणि फांदी तुटायला फक्त ते आमच्यावरती आलं. वास्तविक पाहता सुजय विखेंनी ज्यांना ताकद दिली, तत्कालीन त्यांच्या विखे कुटुंबियांनी ज्यांना ताकद दिली, त्या लोकांनीच खरं हे सगळं पापं केलेली आहेत. आणि आमच्याकडे येऊन फक्त कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक झाली. आमच्या वडिलांनी मी बघायचो अत्यंत त्या कारखान्याला जीवापाड त्या ठिकाणी जपायचा प्रयत्न केला. जीवापाड म्हणजे अक्षरशः बारीक बारीक गोष्टीत कशी काटकसर करता येईल, कसं काय करता येईल, अगदी पार ते गेस्ट हाऊसचा खर्च कसा कमी करता येईल, काय करता येईल, इतकं बारकाईने ते जीवापाड स्वतःच्या घराला जपलं असेल एवढं त्यांनी त्या कारखान्याला जपायचं, ते काम आमच्या वडिलांनी. तुम्हाला तेच भावनात्मक आव्हान करा की तुमच्या आजोबांच्या नावाने कारखाना आहे, मग त्यांनी का हो ना, मग ते 5 वर्षापूर्वी त्यांना दिसत नव्हतं काय, जेव्हा इथं आले त्यावेळेस आम्ही तर होऊन बोललो नव्हतं की तुम्ही या आणि कारखाना ताब्यात घ्या, आम्ही तर बोललो नव्हतं काय. त्यांनी होऊन आजपर्यंत त्यांचे वडील हे फार तर पॅनलला सहकार्य करायचे, पण पहिल्यांदा असं झालं की स्वतःच येऊन त्या ठिकाणी निवडणुकीत पॅनल उभा केला, ही पहिल्यांदाच झालं असं कधी, ह्याच्या आधी कधी झालेलं नव्हतं. मग त्यावेळेस नव्हतं का आमच्या आजोबांचा कारखाना, आजच कसा काय साक्षात्कार हा होऊ शकतो. आणि पण आज तुम्ही सोडून चाललाय, कुठल्या परिस्थितीत सोडून चाललाय, आज सरकार आमचं आहे का? नाहीये. आज तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, आज तुम्ही राज्य सरकारमध्ये 2 नंबरला शपथविधी घेतलेले मंत्री तुमच्याकडे आहेत, सगळी ताकद तुमच्याकडे आहे. आज जी बँक शिवाजी कर्डिले चालवत असं म्हणतात ते देखील आज तुमच्याच पक्षात आहेत. म्हणजे सगळं आज तुमच्याकडे असताना, ठीक आहे 2.5 वर्षापूर्वी ती परिस्थिती नव्हती, त्यावेळेस मी मंत्री होतो, ठीक आहे, पण आज जेव्हा सगळं तुमच्याकडे, सत्ता तुम्ही आहात तुमच्याकडे, आज तुम्ही सांगता की तुम्ही चालवा. ओके. त्यामुळं ठीक, निवडणूक आल्यावर होईल ना, आज कशाला त्याच्यावर चर्चा करायची, होईल ना, तर निवडणूक तुम्ही लावा म्हणा, सगळ्या निवडणूकच थांबल्यात, सगळ्या लोक ठरवतील काय ठरवायचं ते.